मॉर्निंग डेजर्ट मध्ये ना आमचा दुसरा दिवस आहे आणि थंडी एवढी आहे ना 10 डिग्री टेम्परेचर आहे आणि आता मी ना सकाळीच म्हटलं मुलगी तयारी करून तुला फिरून येऊया मस्त आहे हवा भरपूर सुटले बघा सगळं धुकं धुकं आहे उदयपूरमध्ये थंडी होती दुप्पट इथे थंडी आहे टेंटमध्ये पण खूप गार लागला गारटलो आम्ही कशी रुक राहतं इथे काय माहिती सकाळचा व्ह्यू बघा किती सुंदर वाटतोय 7 वाजून गेलेत ऊन पण पडलंय आणि ना जोराचा थंड वारा सुटलाय आणि त्या वाऱ्याबरोबर ना वाळू उडते त्यामुळे कसं ना ब्लर ब्लर दिसतंय पण खूप भारी वाटतंय जायचं मन नाही तर आता नाश्ता करायला चाललो आम्ही खूप थंडी आहे कसं आहे वातावरण बघू खूप थंडी आहे माझा हात सून पडले आता मी ना जैसलमेरवरून निघालो आहे तर पुढे फोर्ट बघायला चाललो आहे तुम्ही अजून फोटो काढायचे आहेत मी जाऊ तोपर्यंत गाडीत बसू हां चला मी चालली कुठे भेटली नाही भेटली नाही भेटली पडली कधी कधी हां मी म्हणते जॅकेट दे हात मध्ये तरी आहे बाहेरूनच घेशील मस्त वाटत ना हा ना काय थंडी आहे बाबा कैसे कैसे रे अरे ये तो कुछ भी नहीं है सर 20% सर्दी मान के चलो आप क्या बात कर रही है 20% है बापरे आम्ही आता निघालोय टेंट मधून आता आम्ही जैसलमेर फोर्ट बघायला चाललोय जैसलमेर जायला खूप जास्त थंडी आहे कसं वाटतंय उप्पा काय वाटत काय विचारूच नको वाटत नको विचारू कसं थंडी आहे गाठून मी तर बाबा वाकडीच होऊन जाईन वाकडाने एवढं थंडी आणि हाताला ना असं पाणी वगैरे काही फीलच होत नाही पाणी पाहता लागलंय इकडे सुन्न पूर्ण थोडी आता आम्ही पोचलो आहे राजस्थानच्या गोल्डन सिटीतला जैसलमेर फोर्टजवळ आणि आज मी तुम्हाला ना जैसलमेर फोर्ट आतून कसा आहे ते दाखवणार आहे आणि मेन गेट आहे बघा ह्याला अख्खी पोल बोलतात पोल म्हणजे गेट आता या गेटमधून एंटर केलं आणि आतमध्ये आपण आलो आहे बघा आणि आम्ही ना हा गाईड घेतला आहे त्याचा जरा आवाज ना छोटा आहे ऐकायला येत नाही क्लिअर म्हणून तुम्हाला मी सांगते हा जैसलमेर फोर्ट आहे ना खूप जुना फोर्ट आहे चित्तोडनंतर याचा दुसरा नंबर लागतो आणि हा ना थार डेझर्टमध्ये आहे आणि ह्याच्या चारही बाजूला ना वाळूच वाळू आहे आणि ह्याला ना लिव्हिंग फोर्ट असं पण म्हणतात कारण ना ह्या फोर्टमध्ये ना अंदाजे 4000 लोक राहतात तसंच या फोर्टमध्ये ना शॉप्स हॉटेल म्युझियम असं खूप काही आहे तर आता आपण ना आतमध्ये जाऊया अभी आपण चल लिया राईट तू वाचू का प्रेशर ये सेकंड गेट है ना
सेकंड गेट है ना, सूरज प्रोल। गणेश प्रोल, प्रोल म्हणजे गेट। आणि हा फोर्ट ना महारावल जैसल यांनी मेरू पर्वतावर बनवला 1156 जैसल आणि मेरू मिळून जैसलमेर हे नाव त्याला ठेवलं। आणि ह्या किल्ल्यात ना 80% ब्राह्मण आणि 20% राजपूत राहतात असं गाईड सांगतोय। पकड़ हे पकड़ रुपये एकाचे 200 ओके तिघांचे आमचे गाइड आहेत। हे बघा समोर जी खिडकी दिसते ना ती राजांच्या महलची खिडकी आहे त्याला झरोका म्हणतात। आणि तसं वाटतं आपल्याला की ते लाकडावर कोरीवकाम केलं आहे पण लाकडावर नसून ते सिंगल पीस दगडावर केलेलं आहे कोरीवकाम। आणि ते बघा नेकलेसचं त्याला डिझाईन आहे आणि झुमक्याची। आणि इकडे बघा भिंती वगैरे आहेत ना खूप जुना किल्ला असल्यामुळे त्याच्या भिंतीचे ना कलर गेले व बुरशी वगैरे पकडले रिनोव्हेशनची याला गरज आहे। इकडे बघ एक बघा हा गाईड आहे ना एका प्लेसची माहिती सांगायची ना तो 200 घेतो। त्याने ना माहिती कमी सांगितली पण तिने फोटोज जास्त काढत बसला। घोडो केले ननियाल नेपाल के अंदर है लड़की लो या नहीं लो हे बघा इथे ना खूप थंड वाटते कारण ह्याचं सीलिंग आहे ना ते लाकडाचं आहे हे नेहमी थंड असतं म्हणजे उन्हाळ्यात पण थंड असतं आणि हिवाळ्यात पण थंड। श्रीलक्ष्मी या शस्त्रालयात ना खूप वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे ठेवलेली आहेत तलवारी कुकरी ढाल बंदुका अशी अनेक दिवाने खानामध्ये चालतात सामान घेतला ना तर घाईमध्ये राहून जायचं। माझा फोन कोणाकडे चांदी का सिंहासन है 350 उसके ऊपर चांदी लगी हुई है गोल्ड की तलवार है तो राजा जब भजन होता है ना तो ये तलवार होती है। अच्छा अच्छा हाँ और ये हमारे गजराज सिंह जी का लगा हुआ है फोटो 13 मार्च 1982 को ये बने थे ये राजा 14 की एज में ये राजा बने थे। वाह 52 इन्होंने किया था वार 52 अच्छा 52 की एज में चले गए। अरे वाह ही जी जागा आहे ना ह्या जागेला बोलतात रणबेरी। राजे ना जनतेला आदेश किंवा संदेश द्यायचा असेल ना तर राजदरबारातील माणसांना इथे जोर जोरात नगारे वाजवून संदेश द्यायला सांगायचे तेव्हा तो संदेश जनतेपर्यंत पोहोचायचा।
हा झरोका आपण मगाशी ना बाहेरून पण बघितलं, बघा आतून बघा त्याला जाळी पण लावले, वरून कोणतरी पडेल बिडेल म्हणून अनाउंसमेंट के लिए काम हां अनाउंसमेंट होता सगळे राजपूतांचे फोटो लावले. फोर्ट बनाया था जसल देव सिंह ने. हाँ हाँ फोर्ट बनाया 1156 में. बाप रे और ये इनका ये इनके पिताजी. हाँ 1299 राजा का ये अकाउंटेंट था. अच्छा ये सेठ था, बढ़िया था. गाँव के पास में जो पब्लिक रहता है उस गाँव में हाथ से मूर्तियाँ बनाई थी, तब राजा को गिफ्ट करी थी, तब राजा ने एंटी कलेक्शन में मूर्तियाँ रख दिया था. ठीक है, छोटी बड़ी सब मूर्तियाँ. हा बघा हा ना दरवाजा आहे असा वाटतं, हा लाकडाचा आहे पण हा लाकडाचा नसून दगडाचा आहे, सिंगल पीस मध्ये बनवलं आहे आणि ते पण त्याच्यावर एकदम बारीक कोरीव काम केलेलं आहे. सगळ्यात शेवटी आपण आलोय छतवर आणि इथून आपण ना जैसलमेरचा व्ह्यू पॉइंट बघतोय आणि आपल्याला ना इथून जैसलमेरची संपूर्ण गोल्डन सिटी दिसते आणि ही प्रॉपर्टी तुम्हाला ना गोल्डन दिसण्याचे कारण ना इथली माती आणि दगड ना येलो कलरचे आहेत, त्यामुळे ना इथली घरे हवेल्या पॅलेस मंदिर फोर्ट गोल्डनच वाटतात. तसेच इथून आपण ना सालम सिंगची हवेली वर्ल्ड फेमस पटवा हवेली आणि आता जे राजे राहतात ना त्यांचा मंदिर पॅलेस पण दिसतो. इतना बड़ा फोर्ट है ये. सिटी का सबसे हाईएस्ट पॉइंट 250 मीटर. हवा वो किस सिटी दिखता है. ये राजा का झंडा लगा हुआ है ऊपर और इधर देखिए दीदी वो लाइट लगी हुई है ऊपर है. ये लाइट ये राजा जी जो होगा ना मेल के अंदर जैसे मेल के अंदर होगा ना तो ये रेड कलर की लाइट लगी है. हाँ और ये सोने का है सर? नहीं ये सारा चांदी का है. हाँ हाँ समझ गया. हाँ हाँ ये उनका कुर्ता है. सेना मार्ग पहले वाला कुर्ता था वो एंटीक था. नीचे ऊपर लगा मंदिर का रूप गणगौर माता ये दसरा के दिन निकलती है. हाँ वो पीछे का पेंट लगा हुआ ना घड़ी से. हाँ पेंट. हाँ हाँ ब्लैक पेंटिंग पूजा पाठ करके फिर वापिस लेके आ करके ये घड़ी से तलाब लेके था. अरे वाह आइए इधर इंडिया की मैप की तरह बना हुआ ये हमारे फोर्ट का नक्शा है. इधर आइए मैं आपको बता पाया इसके बारे में. ये तो फोर्ट का फर्स्ट गेट नेम है शकीपुर रोड, सेकंड गेट नेम है सूरज रोड, थर्ड गेट नेम है गणेश रोड और ये हवा रोड. ये राजा का महल है, ये रानी का महल है. इधर जैन मंदिर ब्राह्मण रहते हैं. दिखा ऊपर से दिखा ऊपर से देखा. इधर रहते हैं ये राजपूत. दो कास्ट रहती है. 80% ब्राह्मण रहते हैं, 25% रहते हैं राजपूत. अभी पूरा एग्जैक्टली किधर है एक्जेक्टली अपन अभी इधर है. अच्छा ये मेल है ऊपर का फ्लोर है. अब अपन इधर है बाकी रहने वाले इधर. हाँ ये बाजू का. हाँ हाँ राजस्थानी कल्चर है. ये पेंट बना हुआ मुंबई और मेहंदा है ना. ब्लैक एंड व्हाइट फोटो फ्रेम आहेत ना, हे ना जुने ओरिजिनल फोटो आहेत. पूर्वी फोर्ट कसा होता, माणसे कशी राहत होती ह्या फोटोत आपल्याला बघायला मिळत आहे.
हा ना राणींचा गुप्त रस्ता आहे. शत्रूने कधी हल्ला वगैरे केला ना तर या गुप्त रस्त्याने राणींना ना दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचे. राणी के लिए होता था रास्ता निकलने के लिए. ये युद्ध वगैरह होते थे ना. हाँ हाँ. तो ये सीक्रेट रास्ता है. ये है विदाउट मसाला. मसाला मसाला डालो. वो फिरून फिरून दमलो आम्ही. अण्णा घसा पण सुटलेला, ताण लागलेली. म्हणून आता मी ना ऑरेंज ज्यूस पितोय. एक ग्लास ना 50 रुपये. पाणी घेतलं ना आम्ही पाण्याची बॉटल. पण वरती गेलो माकडांनी ती पळवली. मी आणि टिनूने असे राजस्थानी कपडे घालून ना फोटो काढले. झटकेपट फोटो, 10 मिनिटात फोटो दिले त्यांनी. एका फोटोचे 100 रुपये. छान फोटो आले. मनसीची लाड लागना, पापाची रे लाड लागना, मम्मीची रे लाड लागना, पैसा लागी क्या घरा. हे राजस्थानी लोक ना असे ना पेटी वाजवत बसतात. आपण ना स्वेच्छेने त्यांना ना पैसे द्यायचे आणि नाव सांगायचं. मग ते ना नाव घेऊन ना राजस्थानी गाणं बोलतात. जैसलमेर फोर्ट बघितला आणि राजस्थानची फेमस दही कचोडी खाऊन पुढच्या प्रवासाला आम्ही निघालोय. म्हणजे जयपूरला चाललोय. आजचा दिवस पण आपण प्रवासच करणार आहोत. ड्रायव्हर सांगतात तिथे पाकिस्तानची बॉर्डर आहे आणि आपल्या इंडियाचे ना झेंडे दिसणार. म्हणून त्याने ना गाडी स्लो केली आहे. आपल्याला दिसतात काय दिवसभर आम्ही प्रवास केला. प्रवास करून करून रात्र झाली आणि आता ना थोड्याच वेळात राजस्थानची राजधानी जयपूरला आपण पोहोचू. और 8 गेट बने हुए जैसे सेम कितने ये सिटी सबसे पहले ये सिटी बनाई थी सवाई जैसी. आणि हे बघा वर्ल्ड फेमस जयपूरचं हवा महल. रात्रीचं किती ब्युटिफुल दिसत आहे आणि त्याचा कलर पण बघा पिंक आहे. कारण ना जयपूरला ना पिंक सिटी म्हणून पण ओळखला जातं. जयपूरच्या हॉटेलवर आम्ही आलोय. मोबाईलची बॅटरी पण उतरली आहे म्हणून मी जास्त काही तुम्हाला दाखवत नाही. आणि हॉटेलचा व्ह्यू ना तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.